मी प्रशांत कळमकर. आज आपण करंट अफेअर्स मध्ये एक ज्या कंपन्या आपण लास्ट टाइम पाहिल्या होत्या, म्हणजे दोन कंपन्याला महाराष्ट्र कंपनीचा दर्जा प्राप्त झाला होता, HPCL आणि PGCIL, असं टोटल आता आपल्याकडे 10 महाराष्ट्र कंपन्या आहेत. आणि या 10च्या 10 महाराष्ट्र कंपन्याची स्थापना आपल्याला पूर्ण पाहायची आणि पाठच करून घ्यायची आहे, जेणेकरून जर एक्झाम मध्ये प्रश्न आला की स्थापनेनुसार महाराष्ट्र कंपन्यांचा क्रम लावा, तर आपल्याला लावता आला पाहिजे. तर आपण आता पाहू की त्या 10 महाराष्ट्र कंपन्या, तुम्हाला माहितीच आहे लेटेस्ट मागच्या वर्षी 2019 23 ऑक्टोबर 2019 दोन महाराष्ट्र कंपन्यांना दर्जा प्राप्त झाला. एका HPCL म्हणजे महाराष्ट्र कंपनीचा दर्जा प्राप्त झाला, एका HPCL आणि दुसरी आहे PGCIL. तर आता आपण त्या पूर्ण कंपन्या यावर पाहू, ठीक आहे. तर तुम्हाला ते पाठच करायचं आहे, कारण मग मी संध्याकाळी 7 वाजता जेव्हा क्वेश्चन्स आपले चालू होतात त्यामध्ये मी तुम्हाला हे प्रश्न विचारेल की कोणत्या कंपनीची स्थापना कधी झालेली आहे, त्याचं मुख्यालय कोणतं. तर आता पहिली जी कंपनी आहे 1954 सेल, 1954 ची कोणती कंपनी आहे, म्हणजे 1954 कोणती कंपनी स्थापन झाली होती, तर सेल कंपनी स्थापन झाली होती, ज्याचं मुख्यालय काय आहे, न्यू दिल्ली. त्यानंतर 1956 म्हटलं तर ONGC, 1956 म्हटलं तर ONGC याचं मुख्यालय सुद्धा काय आहे, तर न्यू दिल्लीच आहे. त्यानंतर 1959 म्हटलं तर IOC याचं मुख्यालय सुद्धा न्यू दिल्लीच आहे. आणि त्यानंतर आहे भेल, 1964 ची कोणती कंपनी आहे, तर भेल, आणि मुख्यालय म्हटलं तर न्यू दिल्लीच आहे. आता आयडीबीआय बँक जी आहे, आय थिंक सो 1964 चीच IDBI बँक सुद्धा आहे, तर भेल कंपनी सुद्धा 1964. आता या चारीच्या चारी एकदम इझिली लक्षात आपण ठेवू शकतो. बघ, 1954 म्हटलं तर सेल, 1956 म्हटलं तर ONGC, 1959 म्हटलं तर IOC, 1964 म्हटलं तर भेल, BHEL भेल, ओके. मुख्यालय म्हटलं तर आता या चारी याचं मुख्यालय काय आहे, तर न्यू दिल्ली. तुम्ही सांगू शकता का, पा पुन्हा एकदा, 1954 म्हटलं तर सेल, 1956 म्हटलं तर 1956 ONGC, 1959 म्हटलं तर IOC आणि 1964 म्हटलं तर भेल. पुन्हा सांगा, कारण की हे पाठच करायचं आहे. 1954 म्हटलं तर सेल, 1956 म्हटलं तर 1956 ONGC, 1959 म्हटलं तर IOC आणि 1964 म्हटलं तर 1964 भेल, ठीक आहे. आणि या सर्व याचं या चारी याचं मुख्यालय काय आहे, तर या चारी याचं मुख्यालय न्यू दिल्ली आहे. आता इथे बघ, सेल 1954 आहे, तर 1956 ज्या वेळेस सांगशील ना तेव्हा स्टार्टिंगला ओ येतो, आणि 1959 जेव्हा सांगशील त्यावेळेस ओ जो आहे तो मदत येतो. म्हणजे पहिलं येतो ONGC आणि नंतर येतो IOC, आलं लक्षात. म्हणजे काय सांगणार आहे, 1954 म्हटलं तर सेल, 1956 म्हटलं तर ONGC, 1959 म्हटलं तर आता ओ मदत आला IOC, आणि 1964 म्हटलं तर भेल, आणि चारी याचं मुख्यालय काय आहे, तर न्यू दिल्ली. आता पुढच्या कंपन्या पाहू आपण, पुढच्या कंपन्या आता 1974 HPCL मुंबई, 1974 म्हणजे हीच कंपनी आहे, ही या IMP प्रश्न आहे हा IMP, कारण की 23 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा, 23 ऑक्टोबर 2019 या कंपनीला महाराष्ट्र कंपनीचा दर्जा प्राप्त झाला. 1974 HPCL याचं मुख्यालय आहे मुंबई, आणि 23 ऑक्टोबर 2019 HPCL ला काय भेटलेला, दर्जा भेटलेला. म्हणजे आता पाचवी पण तुमच्या पाठ झाल्या, इयर तुम्ही इझिली लिहून पहा, 1954 1956 1959 1964 आणि 1974, इथून 10 वर्ष ना लगेच. म्हणजे ही आहे सेल, ही आहे ONGC, ही आहे IOC, ही आहे भेल, आणि ही 74 म्हटलं तर HPCL, ठीक आहे. आता आपण पाहू समोरची कंपनी कोणती आहे, तर 1975 दोन कंपन्या आहे. एक आहे म्हणजे आपण कोल गेल म्हणतो ना, त्या म्हटलं एक कोल म्हणजे CIL, 1975 CIL म्हणजे कोल. आता कोल आहे ना, सी म्हणजे कोल इंडिया लिमिटेड, तर याचं मुख्यालय सुद्धा कोलकाता. पुन्हा सांगतो, 1975 ची स्थापना कोलची आहे, म्हणजे CIL, सी म्हणजे कोल, सी म्हणजे कोलकाता, लक्षात ठेवशील, कोल कोलकाता 1975. त्यानंतर 1975 NTPC न्यू दिल्ली, हे बघ, N हा N म्हणजे
कोलचं तुला मुख्यालय लक्षात ठेवायची गरज नाहीये. सीआयएल म्हटलं तर सरळ कोलकाता, एनटीपीसी म्हटलं तर न्यू दिल्ली, क्लिअर आहे. त्यानंतर 1976 बीपीसीएल, बीपीसीएल 1976 बीपीसीएल, बी म्हणजे समजा असं सॉरी आपण बॉम्बे बॉम्बे म्हणत होतो पहिले, तर आता इथं हे मुंबई आहे, तर बीपीसीएल 1976 मुंबई, क्लिअर आहे. पुन्हा आता या तिन्ही कंपन्या आता नॉनस्टॉप इथपर्यंत बघू आपण 1976 पर्यंत, म्हणजे तुमच्या या सर्व कंपन्या पाठवून देतात. पहा आता न पाहता ट्राय करून पहा, म्हणजे आपण इकडे न पाहता लिहून पाहू. पहा सर्वात पहिले कोणती घेतली होती 1954 ची, कोणती सेल. त्यानंतर 1956 म्हटलं तर ओएनजीसी, 1959 म्हटलं तर आयओसी, 1964 म्हटलं तर भेल, 1974 म्हटलं तर एचपीसीएल, हे 23 ऑक्टोबर 2019 ला दर्जा भेटलेला आहे. त्यानंतर 1975 म्हटलं तर कोल, कोल म्हणजे कोलकाता, 1975 म्हटलं तर एनटीपीसी, एनटीपीसी म्हणजे न्यू दिल्ली त्याचं मुख्यालय, 1976 म्हटलं तर 1976 म्हटलं तर बीपीसीएल. आता बीपीसीएल बी म्हटलं तर बॉम्बे लक्षात ठेवशील, मुंबई शेवटचा पहा. या दोन कंपन्या लक्षात ठेवायची गरज नाहीये. 1984 गेल, याचं मुख्यालय न्यू दिल्ली, आणि 1989 म्हटलं 1989 पीजीसीआयएल मुख्यालय गुरुग्राम हरियाणा. म्हणजे इथे आपण 1984 म्हटलं तर कोणती कंपनी येणार, गेल. म्हणजे आपला जो गेल होता 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारत होता, किंवा सर्वात जास्त सिक्स, त्याच्या एका पुस्तकाचं नाव सुद्धा आहे सिक्सर मशीन असं काहीतरी. तर गेल हे लक्षात ठेवशील, गेलचा जन्म 1984 चा आहे आणि न्यू दिल्लीमध्ये त्याचा जन्म झाला होता, आपण असं लक्षात ठेवायचं काहीतरी, ठीक आहे. त्यानंतर 1989 पीजीसीआयएल ही सुद्धा आयएमपी कंपनी आहे, 23 ऑक्टोबर 2019 मध्ये या कंपनीला दर्जा प्राप्त झालेला आहे महारत्न कंपनीचा, आणि मुख्यालय म्हटलं तर गुरुग्राम हरियाणा. आणि गुडगावचं गुरुग्राम झालं होतं लक्षात ठेवशील, गुडगावचं गुरुग्राम झालं होतं ते हरियाणामध्ये येते 1989. तर आता पूर्ण रिकॉल घेतो, पहा एकदा तुम्ही, तुम्हाला सांगायचंय पहिली कंपनी सेल, दुसरी कंपनी ओएनजीसी, तिसरी कंपनी आयओसी, त्यानंतर भेल, त्यानंतर एचपीसीएल, त्यानंतर कोल कोलकाताचा कोल, त्यानंतर एनटीपीसी, त्यानंतर बीपीसीएल म्हणजे बॉम्बे त्याचं मुख्यालय होतं, त्यानंतर गेल, आणि 1989 म्हटलं तर पीजीसीआयएल. अशा प्रकारे या सर्व कंपन्या ज्या आहेत टोटल महारत्न कंपन्या टोटल किती झाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 महारत्न कंपन्या आहेत. आणि या 10 महारत्न कंपन्या म्हणजे सध्या 23 ऑक्टोबर 2019 ला टोटल महारत्न कंपन्या किती आहेत, तर 10 महारत्न कंपन्या आहेत. तुला मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं 2010 पासून कंपन्यांना महारत्न हा दर्जा द्यायला म्हणजे सुरुवात झाली 2010 पासून. तर मिनिरत्न आणि नवरत्न हा दर्जा कधीपासून दिला जाते, तर 1997 पासून मिनिरत्न आणि नवरत्न हा दर्जा दिला जातो. तर एकदा तुम्ही हा घरी रिकॉल करा, मी तुम्हाला आज संध्याकाळी सात वाजता यावर काही प्रश्न विचारेन, तर सर्वांनी त्याची आन्सर करावी, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा आणि आपले कन्सेप्ट क्लिअर करावे. आजच्यासाठी एवढंच ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.